जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथून रात्रीच्या सुमारास फोर व्हीलर गाडीचा सुनगाव गाव नदीवरून खाली पडल्यामुळे गाडीचे मोठे नुकसान झाले आहे। सविस्तर असे की सुनगाव वरून येथील संतोष सुंदरलाल राठी जळगाव यांच्या दिशेने जाणाऱ्या गाडी क्रमांक MH15GR3714 मारुती सुझुकी ही गाडी सुनगाव जवळील गाव नदीच्या पुलाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी पुलावरून खाली कोसळली, त्यामुळे गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन यामध्ये एक जण किरकोळ जखमी झालेला आहे। सुदैवाने जीवितहानी झाली नाही। सदर घटना दिनांक 7 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे। एनसीएन न्यूज करिता गजानन सोमटक्के सुनगाव।